आम्ही रायगड जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिक आणि इतर नद्यांना आलेला महापूर आता ओसरलाय आणि यानंतर सर्वत्र साफसफाई सुरू झालीये. आता रोगराई होणार नाही याची काळजी प्रशासनानं घेणं गरजेचं आहे. पूर परिस्थितीत मदत कार्यामध्ये प्रशासना अगोदर स्थानिकांनी केलेली मदत मोलाची होती, तर महाडमध्ये सिस्केप संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुरात अडकलेल्या ग्रामस्थांसह वाट चुकलेले सरपटणारे प्राणी आणि मगर यांचंही सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून आगळं वेगळं काम केलंय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी, आपण पाहूयात. रायगड जिल्ह्यामध्ये अक्षरशः पावसाने थैमान घातलं होतं. याच पावसामुळे महाड असो, नागोठणा असो, माणगाव असो, या पावसामुळे एवढं पुराची परिस्थिती झाली होती. आपल्याबरोबर काही महाड शहरामधले काही नागरिक आहेत, काही सिस्केटचे टीमचेही अधिकारी आहेत किंवा आपले काही नागरिक पण आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ. पवार, आपण या महाड शहरामध्ये राहतो, ह्या महाड शहरामध्ये आत्ताची परिस्थिती काय आणि हे दुर्गंधी संदर्भात तुम्हाला काय? आता 2 दिवस झाले, आता तिसरा दिवस आहे पाणी महाडमध्ये आलेलं आहे आणि आता बऱ्याच ठिकाणचा आता कचरा नगरपालिकेने उचललं आहे. त्याचबरोबर आता फवारणीची आणि औषधं फवारणीची गरज आहे, कारण आता दुर्गंधी आणि काही साथीचे रोग येण्याची जास्त शक्यता आहे. तर नगरपालिकेने आता लवकरात लवकर फवारणीचं सुद्धा काम हाती घेऊन ते केलं तर मग महाडमधलं चांगल्या पद्धतीने काम झाल्याचं लक्षात येईल. आपण पाहिलं की त्याच माझ्याबरोबर आत्ता सिस्केपचे टीमचे एक सदस्य आहे, त्याच्याकडनं जाणून घेऊ. आपण आत्ता या महाड शहरामध्ये ज्या आपल्या मगरी येतात, मगरी इकडे तिकडे फिरतात, त्यामुळे नागरिक आपल्याकडे घाबरले, त्या संदर्भात तुम्ही काय सांगता? मगरी याचं कारण की जे पुराचं पाणी आहे त्या प्रवाहाला त्या राहू शकत नाही, त्यामुळे आपल्या त्या मानवी वस्तीकडे आल्या आहेत आणि त्या मगरींबरोबर घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण की ते महाराष्ट्र पडलेले ती स्वतःहून माणसावर हल्ला करत नाही. जर तुम्ही तिला दिवसाला गेलात, तिला दगड मारलात, तरच ती हल्ला करू शकते आणि आमची टीम पूर्णपणे पसरलेली आहे की जेणेकरून ती रेस्क्यू करते. तसंच सापाचं करू शकतो की सापाला पाण्यात राहू शकत नाहीत, मोस्टली 2 ते 3 साप जे पाण्यात राहतात, बाकीचे साप आहेत ते आपल्या सेफ्टीसाठी गाड्यांमध्ये घुसत आहेत किंवा घरामध्ये जात आहेत. त्यामुळे तुमच्या घरात जर साप वगैरे आढळल्यास आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आमच्यापैकी टीमपैकी कोणी येईल आणि ते रेस्क्यू करून जाईल. त्याचबरोबर आपल्याबरोबर आत्ता काही महाड शहरातले व्यापारी आहेत, त्या व्यापाऱ्यांकडनं जाऊन ह्या व्यापारी आता तुम्ही आज या ह्याच्यामध्ये आत्ता जे काही नुकसान झाले या संदर्भात तुम्ही काय सांगा? आज 3 दिवस झाले आपल्याकडे कोणी शासनाने फिरकूनसुद्धा बघितलं नाही की कोणाचं किती नुकसान झालं आहे. पाणी एवढं प्रचंडात वाढत होतं की काही आपण हालचाल पण करू शकलो नाही, तरी पण कुणी अजून 1 रुपयाने आपल्याला काही मदतीसाठी कुणी काही विचारलं नाही. आम्ही सगळं आमचं स्वतःच करत आहोत सर. आपण पाहिलं की अक्षरशः महाड शहरामध्ये किंवा सगळीकडेच आपले सिस्केपचे सदस्य आहेत किंवा नागरिक आहेत, काही व्यापारी आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की शासनाकडनं कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर मदत मिळावी. MKN News, उदय सावंत, रायगड.